धक्कादायक बातमी पुण्यातून। बँकेमध्ये पैसे भरायला गेलेल्या रिअल इस्टेट एजंटचे 2 लाख रुपये लुटण्यात आल्याची घटना कोंढवा भागात घडली आहे। अक्षय गोटे इंडसइंड बँकेमध्ये बायकोच्या खात्यात 2 लाख रुपये भरायला गेले होते आणि त्यावेळेस त्यांना बँकेत एक अनोळखी इसम भेटला। स्लिप भरत असताना त्या व्यक्तीनं आपण बँक कर्मचारी असल्याचं त्यांना सांगितलं आणि त्यांच्याकडील 2 लाख रुपयांची कॅश ताब्यात घेतली आणि तो पसार झाला। ती व्यक्ती गायब झाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं गोटेंच्या लक्षात आलं आणि या प्रकरणी पोलीस आता पुढील तपास करत आहेत। विकासाचा ध्यास म्हणजे